मी प्रीती आणि आजच्या या व्हिडिओत सगळ्यांचं स्वागत आपल्याला कुणी दोषी ठरवलं की आपल्याला राग येतो हो ना तुझ्यामुळे हे झालं असं वाक्य ऐकलं की आपल्याला राग येतो किंवा आपण अस्वस्थ होतो रडवेले होतो म्हणजेच आपण जास्त प्रमाणात दुखावले जातो त्यामुळे असं आपल्याला होतं पण फक्त आपल्यालाच कुणीतरी दोष देतं असं होत नाही कळत न कळत आपणही कधीतरी कुणाला दोष देतो तर मग कुणीही कुणाला दोष दिला तरी ती व्यक्ती समोरच्या व्यक्तीला दोष देऊन मोकळी झालेली असते त्या व्यक्तीवर ती गोष्ट ढकलून दिली जाते पण एकंदरीतच काय एकमेकांना दोष देणं हे नकारात्मक आहे आणि तो दोष देऊन मिळत काहीच नाही पण सगळं छान सरळ चालेल ते आपलं आयुष्य कसं काहीतरी अनुभव आल्याशिवाय आणि धडा घेतल्याशिवाय आपण कुठलीही गोष्ट स्वीकारत नाही किंवा आपण मॅच्युअर होत जातो तस तसं काही गोष्टी आपण स्वीकारायला शिकतो आणि मग नकारात्मकता आली तर त्यावेळी आपण ब्लेम करणं कमी करतो पण हे सगळं होईपर्यंत काही वेळ लागतो तोपर्यंत काय करायचं तोपर्यंत तर आपल्याला त्रास होतोच मग हा त्रास कसा कमी करायचा मुद्दाम ठरवून जर आपल्याला कुणी दुखवत असेल तर लक्षात घ्या तो त्या व्यक्तीचा स्वभाव आहे अशी माणसं मानसिकरित्या अस्वस्थ आहेत मग यावर आपण त्रास करून घेणं कमी करायचं आहे दुर्लक्ष करायचं आहे आता हे करणं अवघड आहे पण ठरवलं तर आपल्याला करता येईल आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिस्पॉन्ड करायचा रिॲक्ट करायचं नाही आणि अशा माणसांशी त्या टॉपिकवर बोलणंच कमी करायचं आणि मुख्य म्हणजे प्रत्येक व्यक्ती ह्या सगळ्याला कधी ना कधी सामोरी जात असते किंवा गेलेली असते आणि स्ट्रॉंग होण्यासाठी हे फायदेशीर आहे काही काळाने बदल होतात पण अशा वेळी किंवा ह्या अशा प्रसंगी आपण स्वतःला दोष देणं कमी करायचं प्रत्येक वेळी आपल्याला दोष द्यायचा आणि नकारात्मक व्हायचं नाही किंवा दोष देऊन आपल्यालाही नकारात्मक करून घ्यायचं नाही मग या गोष्टीशी डील करायला शिकायचं ते कसं करायचं ते प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळं करावं लागेल कारण प्रत्येक व्यक्तिमत्व वेगळं आहे त्यामुळे आपल्या पर्सनॅलिटीनुसार घरातल्या वा वातावरणानुसार ते सामोरं जावं लागेल पण तरीसुद्धा रिॲक्ट झालं नाही तर बऱ्याच गोष्टी सोप्या होऊ शकतील आणि मुख्य म्हणजे आपल्याला कुठल्याही त्रासातनं बाहेर कसं पडायचं हे आपल्याला खरं तर माहिती असतं पण त्या काळापुरता किंवा त्या अस्वस्थतेमुळे त्यावेळी आपल्याला सुचत नाही त्यामुळे शक्यतो नकारात्मकता समोर आली की आपण एकदम रिॲक्ट नव्हता शांत राहून विचार करायचा आपल्याला कुणी दोष दिला तरी अस्वस्थ विचलित व्हायचं नाही दोन मिनटं शांत राहायचं ती व्यक्ती बोलते ते खरं आहे का हे तपासून बघायचं त्यातूनच आपल्याला बहुतेक गोष्टी कळणार आहे आणि आपल्याला जर सवय असेल सतत दुसऱ्याला दोष द्यायची तर तीही सवय आपल्याला कमी करायची यामुळे आपलं मानसिक आरोग्य छान राहणार आहे आपल्या घरातलं वातावरण छान राहणार आहे ऑफिसमधलं वातावरण चांगलं राहणार आहे आणि मुख्य म्हणजे आपलं मानसिक आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल या सगळ्या टिप्सचा वापर करण्याबरोबरच रोज मनापासून मनासाठी नक्की काहीतरी करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच करा आणि बेल आयकॉन दाबा त्यामुळे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला ऐकता येईल आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद